एक महत्त्वाची बातमी पाहूयात. आजपासून 3 वीज कंपन्यांचे कर्मचारी रात्रीपासून संपावर गेलेले आहेत. जवळपास 1.25 लाख कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर आहेत. खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय. महाजनको, महावितरण, महानकोचे कर्मचारी संपावर गेलेले आहेत. महावितरण अदानी पॉवरला देण्याला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय. यात 86,000 कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर गेले. 40,000 कंत्राटी कामगारही या संपात सहभागी झालेत. 3 कोटी 20 ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज वितरण परवान्यासाठी अर्ज देण्यात आलेत. मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, खारघरसाठी हे अर्ज देण्यात आलेत. वीज वितरणसाठी अदानींची 5,700 कोटींची गुंतवणूक. 5 लाख ग्राहकांना वीज पुरवठ्याचा अदानींचा प्रस्ताव आहे. व्हॉट्सअपवरच्या फेक मेसेजकडे दुर्लक्ष करा असं संपकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. संपकऱ्यांविरुद्ध सरकारकडून मेस्मा कायद्याची अधिसूचना देण्यात आली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी 2 वाजता फडणवीस संपकऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. आणि याबाबत अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे जोडले गेलेत. राहुल, काय नेमकी माहिती मिळते आज वीज वितरण कंपन्यांकडून संपावर सुरू झालेला आहे? वीज वितरणच्या ज्या तिन्ही कंपन्या आहेत, तिन्ही कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. वीज उत्पादन, वीज वहन आणि वीज वितरण या तिन्ही कंपन्यांचा जो सरकारनं खासगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे, त्या संदर्भात आता वीज वितरणचे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. वीज वितरणचे कर्मचारी आज रात्री 12 वाजल्यापासून 3 दिवसाच्या संपावर गेलेले आहेत. आणि खासगीकरणाला वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र असा विरोध केलाय. सरकार या कंपन्या फायद्यात असताना सुद्धा खासगीकरण त्याचं का करते असा प्रश्न वीज वितरणच्या कर्मचारी विचारत आहेत. पती नक्कीच राहुल, आपण पाहतोय हा संप पुकारलेला आहे. वीज ग्राहकांना याचा कसा फटका बसणार आहे? वीज ग्राहकाला सध्या तरी अजून काही फटका बसला नाही. मात्र ज्या ज्या वेळेस वीज वितरण त्या वाहनामध्ये काही बिघाड होईल तेव्हा ग्राहकांच्या काही अडचणी असतील त्या सोडवायला कर्मचारी नसणार आहे. त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये वीज वितरणचा या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. ग्राहकांना वीज वेळेवर मिळणार नाही आणि जर एखादा बिघाड झाला तर ते दुरुस्त होणार नाही. होते राहुल, खासगीकरणाचा आरोप करण्यात येतोय, याबद्दल नेमका काय वाद आहे आणि संपकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय? संपकऱ्यांचं असं म्हणणं आहे की वीज वितरण कंपनी असेल किंवा वीज उत्पादन आणि वीज वाहन कंपनी असतील या सगळ्या कंपन्या सध्या फायद्यामध्ये चालू आहेत. कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतायत. तरी देखील सरकार हे वीज वितरण कंपनी असेल किंवा इतर कंपनी असतील खाजगीकरण करते. मोठे जे भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांच्या घशामध्ये या कंपन्या घालण्याचा सरकारचा डाव असल्याचं वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. पती राहुल, या संपाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअपवर एक मेसेज देखील फिरतोय, याबाबत काय नेमकी माहिती मिळतीये? राहुल, माझा आवाज येतोय? या वीज वितरण कंपन्यांचा जो संप आहे त्यावरून एक व्हॉट्सअपवर मेसेज फिरतोय, त्याबाबत काय नेमकी माहिती मिळतीय? धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय वीज वितरण कंपन्यांचा आजपासून संप सुरू आहे आणि यामुळे आता या संपामध्ये 3 वीज कंपन्यांचे कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात, पण बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. नमस्कार.